नमस्कार, बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन शिक्षणात मी सर्वांचे स्वागत करते. माझे नाव श्रीमती अश्विनी बुधा गवडे. मी चारकोप सेक्टर नंबर 2 मनपा माध्यमिक शाळेत कार्यरत आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील राज्यशास्त्रामधील भारत व अन्य देश हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी आपण थोडी उजळणी करूया. मागील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी व तिच्या शांतता रक्षणाच्या तिच्या भूमिकेविषयी जाणून घेतले आहे की कशा प्रकारे जगामध्ये शांतता व सुव्यवस्था आणण्याचे काम ही आंतरराष्ट्रीय संघटना करत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल प्रत्येक देशाला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागते. मग भारतालाही दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागते का, किंवा भारत या देशावरही दुसरे देश अवलंबून आहेत का, या आणि यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला या धड्यामध्ये आज मिळणार आहेत. मग भारतापासून दूरवर असणाऱ्या व भारताच्या सीमेलगत असणाऱ्या देशांशी आपले संबंध कसे आहेत, मित्रत्वाचे आहेत की शत्रुत्वाचे आहेत, हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. शत्रुत्वाचे असतील तर त्यामागे काय कारण असेल, किंवा मित्रत्वाचे असतील तर त्यामागे काय कारण असेल, हे आपल्याला या धड्यामध्ये अभ्यासून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या नकाशाचे जर निरीक्षण केले तर तुम्हाला असे लक्षात येईल की भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान, चीन, मालदीव या राष्ट्रांचा समावेश होतो. समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्व आहे. या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत आणि म्हणूनच भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जातो. तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. म्हणून भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या भारताचे स्थान आशिया खंडामध्ये खूप महत्वाचे आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविकच आहे. तर मग विद्यार्थ्यांनो, आपल्या शेजारी असणाऱ्या देशांविषयी आपण आज या ठिकाणी माहिती मिळवणार आहोत. मग आपल्या शेजारी देशांपैकी भारताच्या वायव्य दिशेला असणारा देश म्हणजे पाकिस्तान. मग भारताचे पाकिस्तान या देशाशी कसे संबंध आहेत ते आपण माहीत करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, वर्तमानपत्रे यामध्ये तुम्ही रोजच ऐकत असाल की कशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान यामध्ये वादविवाद हे चालू असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघायला गेलात तर 1947 भारताची पाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. मग तरी सुद्धा भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये का असे संबंध असतील, किंवा कोणती कारणे असतील की ज्यामुळे या देशाचे संबंध अधिकच वाईट होत चालले आहेत, तर त्यामागे महत्वाचे कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, आणि दुसरा म्हणजे काश्मीर समस्या, आणि तिसरी समस्या म्हणजे अण्वस्त्र विषयक संघर्ष. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधावर या तीन समस्यांचा प्रभाव आहे आणि त्यामुळेच या दोन्ही देशांचे संबंध आजपर्यंत जर बघितले तर कसे आहेत, वाईट आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. भारतीय जागतिक दृष्टिकोनानुसार भारताचे शीतयुद्ध काळात ज्या लष्करी संघटना आहेत त्या संघटनांना भारताने नेहमीच विरोध केला आणि भारत पाकिस्तान समस्या आपापसात सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आणि म्हणूनच 1972 साली झालेला सिमला करार याच तत्वावर आधारलेला होता, पण त्याने काहीही साध्य झाले नाही. कारण पाकिस्तानाने इस्लामी जगताची मैत्री केली, त्याचबरोबर चीन सारख्या देशाशी संबंध राखण्याचा प्रयत्न केला, आणि अमेरिकेच्या लष्करी संघटनेतही पाकिस्तान हा देश काय झाला, सामील झाला. आणि म्हणूनच ह्या कारणामुळे भारत पाकिस्तान संबंध अधिकच चिघडत गेला. दुसरी समस्या म्हणजे काश्मीर प्रश्न. भारत पाक संबंधावर परिणाम करणारी दुसरी समस्या म्हणजे काश्मीर प्रश्न. पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात महत्वाचा प्रश्न वाटतो. त्यामुळे 1965 भारत पाकिस्तान यामध्ये युद्ध झाले आणि या युद्धाला कारण म्हणजे काश्मीर प्रांत. ही युद्ध सोडवण्यासाठी 1966 भारत आणि पाकिस्तान यामध्ये करारही झाले, परंतु त्यानेही काही सिद्ध झाले नाही. 1971 युद्ध हे जरी बांगलादेशच्या निर्मिती संबंधी असले तरी काश्मीर हाच प्रांत या प्रश्नाची बाजू होती. आणि 1972 सिमला करार करण्यात आला आणि या सिमला करारामध्ये
त्यांच्यातील परस्पर देवाणीघेवाणीसाठी एक आराखडा तयार केला गेला. पण तरी सुद्धा भारत पाकिस्तानाने घुसखोरी करून भारताला पुन्हा संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले. आणि 1999 मध्ये पाकिस्तानने कारगिल प्रांतामध्ये कारगिल क्षेत्रामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली आणि पुढे जाऊन त्याचे परिणाम भारताला भोगावे लागले. परंतु असे असले तरी सुद्धा भारताने कारगिल प्रांतावर विजय मिळवला आणि पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. तसे बघितले तर आज काश्मीर हे दोन्ही देशातील संघर्षाचे कारण आहे. संघर्षाचे स्वरूप बदललेले आहे आणि संघर्षाच्या या नव्या प्रकाराचे वर्णन दहशतवादाची समस्या असे करता येईल. भारत पाक संबंधावर परिणाम करणारी तिसरी समस्या म्हणजे अण्वस्त्र विषयक संघर्ष. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1998 मध्ये अणुचाचण्या केल्या आणि त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये शांतता व सुरक्षितते संबंधी नव्या चिंता नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. दोन्ही देशात आण्विक संघर्ष होऊ नये असे बऱ्याच राष्ट्रांना वाटते. दोन्ही देशांनी आपले वाद शांततेच्या मार्गाने सोडवावे असे बऱ्याच देशांना वाटते. पण पाकिस्तान ज्या प्रकारे दहशतवाद्यांना पाठिंबा देते, घुसखोरी सारखे प्रकार घडवून आणते, या सर्व गोष्टी पाहता संवादाचे वाद मिटवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरताना दिसत आहे. आणि म्हणूनच आजपर्यंत तुम्ही जर बघायला गेलात तर भारत आणि पाकिस्तान यांचा सीमावाद हा आजही चालूच आहे. पुढे बघूया आपण भारत आणि भारताचे चीन या देशाशी असलेले संबंध. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष दोन प्रश्नांशी निगडित आहे. एक म्हणजे सीमा प्रश्न आणि दुसरा म्हणजे तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्राशी संबंधित आहे. चीनचे असे म्हणणे आहे, चीनचा असा दावा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे भारतामध्ये असलेले अरुणाचल प्रदेश हे राज्य हा चीनचा भूप्रदेश आहे असे चीनचे म्हणणे आहे. कारण मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे हे चीन मान्य करत नाही आणि म्हणूनच भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये वादविवाद सध्या बघायला मिळत आहेत. मग हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा, शांततेच्या मार्गाने सुटावा यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले, नेहमीच चर्चा करून संघर्ष सोडवण्याचे प्रयत्न केले. परंतु त्याने काही साध्य झाले नाही आणि पुढे जाऊन 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले आणि पुढे जाऊन त्यांची ही समस्या अशीच चालू राहिली. सीमावादाचा हा प्रश्न त्यांचा आजही सुटलेला आपल्याला दिसत नाही. चीन आणि भारत यांच्यातील बघा प्रश्नांच्या बाबतीत बघा दुसरा समस्या जर घेतली तर ती दुसरी समस्या म्हणजे तिबेटचा दर्जा. आता तिबेट हे जे प्रांत आहे हे पारंपरिक दृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र आहे. परंतु चीन या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्याने तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात राजाश्रय घेतला आणि ही बाब दोन्ही देशातील संघर्षाला कारणीभूत ठरली. आता दलाई लामा म्हणजे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरु मानतात. इसवी सन 1950 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामा यांच्या हातात आली. धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेटच्या जनतेवर चीनी राज्यकर्त्यांकडून व लष्करांकडून होत होते. हे सगळे अन्याय अत्याचार असह्य असल्यामुळे दलाई लामा यांनी हे अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये यासाठी नेहमीच प्रयत्न केले. जगातील कोणतीही व्यक्ती ही गुलाम नसावी असे मानणारे दलाई लामा केवळ तिबेटच्या मुक्तीसाठी संघर्ष करत नाही तर त्यांचा संघर्ष संपूर्ण मानवतेला जागतिक साम्राज्यवादी युद्धापासून वाचवण्यासाठी आहे. त्यांनी तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी जगभर जनमत तयार करण्यास परिश्रम घेतले. ते तिबेटच्या अस्मिता व संघर्षाचे प्रतीक आहेत. पुढे जाऊन चीन आणि पाकिस्तान यांच्यात मैत्री वाढली कारण चीन पाकिस्तानला शस्त्र पुरवठा आणि क्षेपणास्त्रे देऊ लागला आणि त्यामुळे भारताच्या सुरक्षेला असणारा धोका अधिकच वाढू लागला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, असे असूनही भारताने चीनशी संबंध सुधारण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. या दोन देशांमधील सीमा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना देखील करण्यात आली. चीन आणि भारत या दोघांचाही आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानंतर दोघांमधील व्यापारी संबंध बळकट होण्यास सुरुवात झाली.
त्यांच्यातील सीमा प्रश्न जरी सुटलेला नसेल तरी थोडा मागे पडलेला आहे, कारण इतर क्षेत्रातील संबंधांना या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की भारताचे अन्य शेजारी राष्ट्रांशी कसे संबंध आहेत ते. भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तान हे एक राष्ट्र आहे. अफगाणिस्तान मध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे, कारण या ठिकाणी तालिबान नावाची दहशतवादी संघटना, या संघटनेचे वर्चस्व आहे, आणि या संघटनेमुळे अफगाणिस्तान मध्ये राजकीय अस्थिरता बघायला मिळते. मग या ठिकाणी शांतता, सुरक्षितता, स्थैर्य आणणे, हिंसाचाराला आडा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करणे, या सर्व गोष्टी करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला नेहमीच मदत देऊ केली आहे. त्याचबरोबर युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्ते बांधणी असतील, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य असेल, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी, अशा सर्वच क्षेत्रात भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे. व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलेच असेल की भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांचे संबंध सुद्धा कसे आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, आणि ही मैत्रीपूर्ण संबंध आजपर्यंत टिकलेली आहेत. पुढे बघायचं आपल्याला भारत आणि बांगलादेश देशाचे संबंध. आजचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तानची विभागणी पश्चिम व पूर्व पाकिस्तानमध्ये झाली होती. पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये भाषिक फरक होता, त्याचबरोबर अन्य राजकीय संघर्षही या दोघांमध्ये होत होते. त्यातूनच बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला. या चळवळीने बांगलादेश पाकिस्तानाच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यात पुढाकार घेतला आणि बांगलादेश मुक्ती संग्राम जो चालू होता त्या मुक्ती संग्रामाला भारतीयांनी बांगलादेशियांना मदत केली आणि त्यामुळे पुढे चालून 1971 मध्ये स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. पुढे जाऊन बघा, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पाणी वाटप आणि सीमेरेषेसंबंधी काही करार झाले आणि या करारानंतर बांगलादेश आणि भारतामध्ये चाललेले थोडेफार जे संघर्ष असतील, थोडेफार जे वाद असतील, ते वाद संपून त्यांच्यामध्ये आता व्यापारी संबंध अधिक वाढण्यास सुरुवात झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बांगलादेश आणि भारत या दोघांचेही संबंध मैत्रीपूर्ण आहेत हे कळले असेलच. पुढे आपल्याला बघायचं आहे भारताचे श्रीलंका या देशाशी असलेले संबंध. मग भारताचे श्रीलंका या देशाशी असलेले संबंध जर बघायचं असेल तर भारताचे श्रीलंकेशी आधीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे 1985 नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती, परंतु भारताने श्रीलंकेमध्ये शांती सेना पाठवली आणि त्यामध्ये चाललेले जे संघर्ष आहेत, जे वादविवाद आहेत, ते वादविवाद सोडवण्याचा भारताने प्रयत्न केला आणि त्यामुळे त्या ठिकाणी श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. त्याचबरोबर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सागरी क्षेत्राच्या दृष्टीने देखील श्रीलंकेशी भारताचे श्रीलंकेशी असलेले मैत्रीचे संबंध महत्वाचे आहेत. पुढे जर बघितलात तर भारताचे नेपाळ या देशाशी असलेले संबंध. नेपाळ आणि भूटान हे चारी बाजूंनी डोंगरी भूभागाने वेढलेले देश आहेत. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीन या देशाशी जोडलेल्या आहेत. 1950 साली भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये एक मैत्री करार झाला आणि या मैत्री करारामध्ये असं ठरवण्यात आलं की नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना सुद्धा मिळेल आणि तो मिळाला आहे सुद्धा. नेपाळमध्ये आधी राजेशाही होती, परंतु 1990 साली नेपाळची राजेशाही संपवून त्या ठिकाणी नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि त्यासाठी भारताने नेपाळला मदतही केली, सहकार्य केले. नेपाळची आर्थिक प्रगती असेल, पायाभूत सुविधा असतील, अन्य विषय गरजा असतील आणि व्यापार ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे आणि असे असले तरी भारताने नेपाळमध्ये झालेल्या 2015 साली झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला मदत सुद्धा केलेली आहे. यावरून आपल्याला समजते की भारत आणि नेपाळ यांचे संबंध सुद्धा कसे आहेत, मैत्रीपूर्ण आहेत. पुढे बघायचं आहे आपल्याला, बघा भारत आणि भूटान यांचे संबंध. भूटानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. भूटानमध्ये पाण्याचा प्रचंड स्रोत आहे.
त्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि या पाण्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पामध्ये भारताने भूटानला नेहमीच मदत केलेली आहे. म्हणून भारत आणि भूटान या दोन्ही देशांचे संबंध सुद्धा मैत्रीपूर्ण आहे असे यावरून समजते. पुढे बघायचं आहे आपल्याला भारत आणि म्यानमार या दोन्ही देशाचे संबंध. म्यानमार हे जे राष्ट्र आहे, हे राष्ट्र भारताच्या पूर्वेकडे असलेल्या आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडणारे ते प्रवेश द्वार आहे. या भागात विकसित होत असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया एकमेकांशी जोडले जातील. यामुळे दोन्ही प्रदेशातील किंवा इतर प्रदेशातील आर्थिक देवाणघेवाण वाढेल आणि त्याचबरोबर म्यानमारकडून भारताला काय होईल, नैसर्गिक वायूची आयात सुद्धा करता येईल. म्हणजे दोन्ही देश हे काय आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच भारत आणि म्यानमार या दोन्ही देशाचे संबंध कसे आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पुढे बघायचं आहे आपल्याला भारताचे मालदीव या देशाशी असलेले संबंध. तर मालदीव हा जो देश आहे, मालदीव या देशाशी भारताचे आधीपासूनच सुरुवातीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध आहे. कारण भारताच्या दक्षिणेला असणारे हे छोटे राष्ट्र अनेक कारणासाठी भारतावर अवलंबून असते. 1981 पासून या दोन राष्ट्रांमध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामध्ये बघा, पायाभूत क्षेत्रांचा विकास असेल, आरोग्यविषयक गोष्टी असतील, दळणवळणाच्या सुविधा असतील, अशा क्षेत्रामध्ये भारताने मालदीवला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. आणि पुढे जाऊन 2006 नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातही सहकार्याला सुरुवात झाली आहे. भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी नेहमी मदत केली आहे. अवकाश सहकार्य असेल, ऐतिहासिक वस्तूंचे जतन असेल, पर्यटन या क्षेत्रातील दोन्ही गोष्टी असतील, तर या सर्व बाबतीत भारताने मालदीवला नेहमीच मदत केली आहे. त्याचबरोबर ज्या दहशतवादी संघटना आहेत, या दहशतवादी संघटना या समस्या सोडवण्यासाठी या दहशतवादी संघटनेला तोंड देण्यासाठी भारताने नेहमीच मालदीवला सहकार्य केलेले आहे. यावरून आपल्याला कळते की भारत आणि मालदीव या दोन्ही देशाचे संबंध सुद्धा कसे आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पुढे बघायचं आहे आपल्याला भारत आणि अमेरिका या दोन देशाचे संबंध कसे आहेत. भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्र आहेत, की ज्या ठिकाणी अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा सर्वात महत्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक भारतीय नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने अनेक भारतीय काय करतात, अमेरिकेला जात असतात. आपण त्यांना NRI असे म्हणतो, हे की नाही, अनिवासी भारतीय. मग तेथील या अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढत गेले आहेत. शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा विषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ झाले. पुढे जेव्हा बघा 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्या, त्या काळामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांमध्ये ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली. मग ही जी परिस्थिती आहे, ही जी समस्या आहे, ही समस्या सुधारावी, या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा झाली. आणि या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अनेक फेऱ्यांमधून भारत अण्वस्त्राचा जबाबदारीने वापर करेल असा जेव्हा अमेरिकेला विश्वास वाटला, त्यानंतरच भारत आणि अमेरिका यांच्या संबंधामध्ये अमूलाग्र बदल घडून आले. मग अमूलाग्र बदल ते कसे, 2005 झालेल्या संरक्षण विषयक सहकार्याचा करार आणि 2008 झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्वाचे टप्पे आहेत. आणि गेल्या 5 भारत अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झालेले आहे. पुढे बघायचं आहे आपल्याला दक्षिण आशियाई सार्क संघटना. आता ही संघटना काय काम करते ते आपल्याला बघायचं आहे. सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985 स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा हेतू आहे. सार्क संघटना म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नांची व समान हितांची चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. दारिद्र्य निर्मूलन, शेतीचा विकास, तंत्रज्ञानातील क्रांती हे दक्षिण आशियाई देशांचे काही समान हितसंबंध आहेत. दक्षिण आशियाई देशांना
परस्परांशी व्यापार करणे अधिक सोपे जावे म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करार करण्यात आले आहेत आणि त्यानुसारच संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचे ठरवण्यात आले आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यासारख्या संस्था आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करार करण्यात आला आहे. आता ही जी सार्कची संघटना आहे, ही संघटना देशांमधील वाद विवाद किंवा इतर प्रश्नांवर चर्चा या ठिकाणी केली जाते आणि देशादेशातील समस्या या सार्क संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित पडलेच असेल की भारताचे इतर देशांशी किंवा भारताच्या जवळपास जे देश आहेत, सीमेलगत जे देश आहेत, त्या देशांशी भारताचे संबंध कसे आहेत ते. यावरून तुम्हाला कळलेच असेल की भारताने नेहमीच नमते धोरण स्वीकारलेले आहे. कोणत्याही कारवाया न करणे, घुसखोरी न करणे, कोणत्याही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळणे यासारख्या गोष्टी भारताने नेहमीच केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला भारत आणि अन्य देश किंवा भारताच्या सीमेलगत असलेले देश याविषयी माहिती कळलीच असेल. या ठिकाणी तुम्हाला हा टॉपिक समजला असेल असे गृहीत धरते आणि थांबते.